नमस्कार, मी स्वाती पाटील. बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. महत्त्वाची बातमी, राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात आज विधानसभेत गोंधळ झालेला आहे. देशातील पंतप्रधानांचा अपमान सहन करणार नाही असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलंय. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संतप्त झालेले दिसून आले. तुम्ही देशाबाहेर देशाचा अपमान का करता? सर्वांनी बोलताना भान ठेवणं गरजेचं आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा आज विधानसभेच्या कामकाजादरम्यान निषेध करण्यात आला. त्याविरोधात घोषणाबाजी देण्यात आली आणि यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील संताप व्यक्त केला. तुमच्या नेत्याच्या बद्दल आम्ही कधीही आम्ही इंदिरा गांधींना म्हणतो की पंतप्रधान इंदिरा गांधी सारख्या पंतप्रधान होऊन गेल्या, आम्ही त्यांचा मान राखतो. पण तुम्ही जर आमच्या पंतप्रधानांना या देशाच्या प्रधानमंत्री महोदयांच्या विरुद्ध बोलत असाल तर बिलकुल आम्ही सहन करणार नाही. नाना भाऊ, तुम्हाला एवढंच मी सांगतो, या देशाची ओ बाळासाहेब, तुम्ही जर बाहेर जाऊन या देशाचा अपमान करत असाल तर ते कोण खपवून घेणार? तुम्ही वारंवार सावरकरांचा अपमान. पण यामध्ये एकच मी सांगतो की काल विषय झाला होता, पण आज पुन्हा आदरणीय देशाचे प्रधानमंत्री महोदयांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं हे देखील संपूर्ण देशाचा अपमान आहे. खऱ्या अर्थाने नानासाहेब, याच्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो, मगाशी मी बैठकीत देखील म्हणालो की गेले आठ महिने मुख्यमंत्र्यांचे फोटो लावून इकडे ते प्लेकार्डमध्ये हे करून अपमान करणं, खोके म्हणणं, चोर म्हणणं, गद्दार म्हणणं, मिंदे म्हणणं, हे कुठल्या आचारसंहितेमध्ये बसतं? नाना, हे बघा, जे आम्ही कालचं समर्थन केलं नाही जे जोडे मारण्याचं, पण याच्यामध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील त्यांचं भावना व्यक्त केल्या. शेवटी सावरकरांचा वारंवार अपमान करणं हे देखील देशद्रोहाचं. मी या ठिकाणी जे चुकीचं आहे त्या चुकीच्या बद्दल हे वक्तव्य करतोय. मी सांगतो अध्यक्ष महोदय, जे 8 महिने आमच्या लोकांचा अपमान ज्यांनी केलेला आहे, आमच्या लोकांना जे जे अपमानास्पद वक्तव्य ज्यांनी केलंय, कारवाई व्हायची असेल तर सगळ्यांवर सारखी कारवाई झाली पाहिजे. कारवाई सगळ्यांवर समान झाली पाहिजे. देशाचे सन्माननीय पंतप्रधान आहे, 23 कोटी मतदारांनी निवडून दिला, कोणाच्या औकातीमध्ये नाही, कोणाच्या भिक्यांनी पंतप्रधान पद नाही, पलफुट्या माणसाच्या पक्षांनी ही गेतींना चोर म्हणला. अध्यक्ष महाराज सांग देणार नाही, ते तर बाहेरची भूमिका होती. अध्यक्ष महाराज, तुमच्या समोर मोदी साहेबांना